येथे नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. किरण सलामे असा आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येते आहे. पोलीस वसाहतीमध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. तर जूनमध्ये त्यांचं लग्न तुटल्यानं जूनमध्ये त्यांचं लग्न होणार होतं, मात्र ते तुटलं आणि त्यामुळं डिप्रेशनमध्ये आलेल्या किरणनं आत्महत्या केल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे. धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल. एका पोलिसानं आत्महत्या केलेली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचं जूनमध्ये लग्न होणार होतं, मात्र ते तुटल्यानंतर डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं. ज्यांना गाड्या घ्यायच्या आहेत त्यांच्या चिंतेमध्ये वाढ करणारी ही बातमी आहे. मारुती सुझुकी पाठोपाठ टाटाच्याही गाड्या महागल्यात. आजपासून सर्व मॉडेलच्या किमतीमध्ये 1.1% वाढ झाली आहे. तर कच्च्या मालाचे दर वाढल्यानं टाटा मोटर्सनं हा निर्णय घेतलेला आहे. यामुळे टियागो, टिगॉर, अल्ट्रोस, नेक्सॉन पंच आणि हरियर या सर्व गाड्यांसाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आता जी सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, काही दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांची किंमत वाढवली होती, त्यानंतर आता टाटा मोटर्सच्या कार सुद्धा महागल्या आहेत.